जुने बस स्टँडजवळील टॉवर चौकात कार डेकोरला भीषण आग लागली रात्री अकरा वाजताच्या दरम्यान शास्त्री स्टेडियम स्थित मेहता कार डेकोर या दुकानाला भीषण आग लागली असून या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे अकोला शहरातील मध्यवस्थित येत असलेल्या शास्त्री स्टेडियम येथे वैभव लोहाया यांच्या मालकीचे मेहता कार डेकोर नावाचे दुकान आहे या दुकानातून चार चाकी वाहनांना लागणारे साहित्य विकले जाते आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले दुकानाचे शटर बंद असल्याने रुद्र रूप धारण केले होते अग्निशमन दलाची गाडी पोचल्यानंतर दुकानाचे शटर तोडले असता आगीचा लोट बाहेर आला तोपर्यंत दुकानातील संपूर्ण साहित्य जडून खाक झाले होते या दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून दहा ते बारा लाखाचे नुकसान झाल्याचे दुकान मालकांनी सांगितले आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे चार बंब लागले असून ही आग विझवण्यात अग्निशमन दलाचे वाहन चालक पंकज जयस्वाल अनिल जगताप प्रदीप तायडे निलेश शिरसाट शुभम बोराडे मनोहर शैलेश निकोले अशोक प्रधान यांनी अथक परिश्रम घेतले व आग आटोक्यात आणली वेळेवर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवल्याने या परिसरातील बाकीचे दुकान वाचले असल्याची चर्चा परिसरात सुरू होते रोडवरील आनंद निवास येथे भव्य संघटना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या संघदानापूर्वी भव्य धम्म रॅली काढण्यात आली होती आनंद भिक्कू निवास निर्मल नगराच्या वतीने सोमवारी भव्य धम्मदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघपालजी महाथेरो उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून औरंगाबाद येथील भिक्खू ज्ञानरक्षित महाथेरो धम्म करुणानंद थेरो भिक्खू धम्मानंद थेरो, थेरो यांच्यासह एकोणपन्नास प्रतिष्ठित भिक्खू उपस्थित होते यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पूजा वंदना सूत्रपठन भिक्खू संघाला अन्नदान भिक्खू संघाची धम्मदेशना आणि मैत्री नंतर संघदान करण्यात आले यावेळी परिसरातील हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा